आता आपण सोडवणार तो इथं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं प्रकरण 5वं निर्देशक भूमिती त्याच्यामधलं सराव संच 5.1 मधलं प्रश्न क्रमांक 6वा. तर तो काय दिला आहे, ए बरोबर कुठले बिंदू दिले आहेत, -4 -7, बी बरोबर काय दिलं आहे, -1 2, सी बरोबर 8 आणि 5 दिले आणि डी बरोबर 5 आणि -4 दिले. ओके, हे चौकोन ए बी सी डी या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायचं आहे आपल्याला. ओके, समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत आपल्याला दाखवायचं आहे. चौकोन ए बी सी डी म्हणजे चौकोन ए बी सी डी या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे याचं कर्ण काय येणार, ए सी, याचं कर्ण बी डी, दोन कर्ण येणार. ओके, आणि आपल्याला माहीत आहेच की समभुज चौकोनाचे सर्व बाजू एकरूप असतात. ओके, परंतु कर्ण हे असमान लांबीचे असतात. ओके, म्हणजे कर्ण एकरूप नसतात. ओके, ते आपण वाक्य लिहून घेऊया. समभुज चौकोनाचे कर्ण असमान लांबीचे असतात परंतु सर्व बाजू समान लांबीचे असतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ए बी सी डी हे 4 बिंदू दिले आहेत. ओके, सर्वप्रथम आपण ए बीमधलं अंतर काढायचं आहे, नंतर बी सीमधलं अंतर काढायचं आहे, नंतर सी डीमधलं अंतर काढायचं आहे, नंतर ए डीमधलं अंतर काढायचं. ओके, आणि हे चारही अंतर समान लांबीचं आलं पाहिजे. ओके, आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कर्ण ए सीमधलं अंतर काढायचं, कर्ण बी सीमधलं बी डीएमधलं अंतर काढायचं. ओके, आणि हे कर्ण ए सी आणि कर्ण बी डी हे एकरूप नाही आलं पाहिजे. ओके, तर का, कारण चौकोनाचे कर्ण समभुज चौकोनाचे कर्ण असमान लांबीचे असतात. म्हणजे या दोघांची किमती वेगळ्या आलं पाहिजे. ओके, कर्ण बी डी आणि कर्ण ए सीच्या, त्यावरूनच सिद्ध होईल की समभुज चौकोनाचे ए बी सी डी हे शिरोबिंदू आहेत ते. ओके, सर्वप्रथम आपण डिस्टन्स ए बी काढणार. डिस्टन्स ए बी, तर तो कसा काढणार, आपल्याला अंतराचं सूत्र माहीत पाहिजे. ओके, तर काय, वर्गमुळात x2 - x1 + y2 - y1 कंसाचा वर्ग. ओके, वर्गमुळात काय येणार, x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. ओके, आता डिस्टन्स ए बी, इथे आपल्याला ए बी मधलं अंतर काढायचं, म्हणजे x1 y1 x2 y2. ओके, x2 - x1 म्हणजे काय, x2 आणि हे x1 आहे, -1 - -4 ओके, -4. ओके, म्हणजे असं येणार कौंस इथे. ओके, अधिक y2 2 - -7 2 - -7 कंसाचा वर्ग आणि इथेही वर्ग. ओके, पुढे काय ना, -4 - 4 म्हणजे -1 - 4 किती होतात, -3 - 3 चा वर्ग. ओके, इकडे पुढे -7 - 7 म्हणजे 2 - 7 किती, 9 - 9 चा वर्ग. ओके, 3 चा वर्ग 9 - 9 चा वर्ग 81. ओके, 81 - 9 काय होतात, वर्गमुळात 90. आता आपण यांची फोड कशी करणार, नऊ गुणिले दहा काय केलं, कारण 9 हा कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे, तो कुठल्या संख्येचा वर्ग आहे, 3 चा, 3 आपण बाहेर काढले. ओके, 3 - 10 म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर काय आलं, 3 - 10. आता डिस्टन्स बी सी काढूया. ओके, आपण सूत्र लिहूया नको, डिस्टन्स बी सी, त्याला मला काय म्हणायचं आहे, x1 y1 x2 y2, x2 - x1 म्हणजे 8 - 1 8 - 1 कंसाचा वर्ग बरोबर अधिक, दुसरं काय, बी सी मधलं आपल्याला काढायचं आहे, म्हणजे y2 - y1 म्हणजे 5 - 2 5 - 2 कंसाचा वर्ग. ओके, आता -1 - 1 म्हणजे 8 - 1 - 9. ओके, 9 चा वर्ग अधिक 5 - 2 - 3 3 चा वर्ग 9 चा वर्ग 81 3 चा वर्ग 9. ओके, 81 - 9 बरोबर वर्गमात 90 आलं. ओके, 90 ची पण आपण इथे जशी फोड केली 9 - 10 तशीच करायची. ओके, 9 - 10 म्हणजे काय, तर 3 - 10. ओके, डिस्टन्स ए बी आणि डिस्टन्स बी सी सेम आलेलं आहे, तर डिस्टन्स आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स सी डी. ओके, आता डिस्टन्स सी डी
एक्स टू मायनस एक्स वन, सी आणि डी, एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू घ्यायचं. एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे काय? पाच वजा आठ, पाच वजा आठ कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन, वजा चार वजा पाच कंसाचा वर्ग. ओके, पाच वजा आठ म्हणजे किती? वजा तीन, वजा तीनचा वर्ग अधिक वजा चार वजा पाच म्हणजे ऋण चिन्ह समान असली की काय होते? संख्येची बेरीज होते. ओके, आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह येतं. ओके, कारण इथे मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून. वजा चार वजा पाच किती? वजा नऊ, वजा नऊचा वर्ग. तीनचा वर्ग किती? एक्क्याऐंशी. ऋण संख्येचा वर्ग नेहमी धनच असतो. तीनचा वर्ग नऊ. ओके, आणि नऊचा वर्ग किती? वजा नऊचा एक्क्याऐंशी. इथेही सेम चाललं आहे. ओके, त्यामुळे आपण वर्गमुळात नव्वद आलं. ओके, इथे पुढे नव्वदची पण आपल्याला यांच्यासारखीच फोड करायची आहे. नऊ गुणिले दहा बरोबर तीन वर्गमुळात दहा. ओके, डिस्टन्स ए बी, बी सी आणि सी डी सेम आलं आहे. आता डिस्टन्स आपल्याला ए डी काढायचं आहे. ओके, डिस्टन्स ए डी, डिस्टन्स ए आणि डी, एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू. एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे काय? पाच वजा वजा चार. इथे पाच वजा हे वजा चार. ओके, कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये वाय टू मायनस वाय वन म्हणजे वजा चार वजा वजा सात, वजा चार वजा वजा सात कंसाचा वर्ग. ओके, बरोबर वजा गुणिले वजा चार अधिक चार म्हणजे पाच अधिक चार नऊ, नऊचा वर्ग. ओके, अधिक वजा गुणिले वजा सात अधिक सात, अधिक सात वजा चार किती? अधिक तीन, हे तीनचा वर्ग. वर्गमात एक्क्याऐंशी अधिक तीनचा वर्ग नऊ, तर वर्गमात नव्वद आलं आहे. ओके, आता हे आपल्याला तशीच फोड करायची आहे. कशी? नऊ गुणिले दहा बरोबर तीन वर्गमुळात दहा. ओके, डिस्टन्स तर मग समीकरण नंबर एक देऊया. ओके, ह्याला आपण समीकरण नंबर दोन देऊया, ह्याला आपण समीकरण नंबर तीन देऊया, ह्याला आपण समीकरण नंबर चार देऊया. ओके, चारही बाजू आपल्याला समान आलेल्या आहेत असं दिसतात. आता कर्ण काय काढूया? कर्ण ए सी म्हणजे ए बिंदू आणि सी बिंदूला अंतर काढूया. डिस्टन्स ए सी बरोबर, ओके, डिस्टन्स ए सी बरोबर वर्गमूळ, डिस्टन्स ए सी म्हणजे एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू. एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे आठ वजा वजा चार, आठ वजा वजा चार. ओके, कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन म्हणजे पाच वजा वजा सात, पाच वजा वजा सात कंसाचा वर्ग. ओके, तर वजा गुणिले वजा चार अधिक चार म्हणजे आठ अधिक चार बारा, बाराचा वर्ग अधिक वजा गुणिले वजा सात अधिक सात, सात अधिक पाच बारा, बाराचा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस अधिक एकशे चव्वेचाळीस म्हणजे काय होतात? दोनशे अठ्ठ्याऐंशी. ओके, दोनशे अठ्ठेचाळीसची फोड कशी करणार? एकशे चव्वेचाळीस गुणिले दोन. ओके, तर बारा आपण बाहेर काढूया. ओके, म्हणजे बारा वर्गमुळात दोन आलं. डिस्टन्स ए सी बरोबर, समीकरण नंबर आपण देऊया पाच. आता डिस्टन्स काय काढायचं आहे? दुसरा कर्ण डिस्टन्स बी डी. ओके, त्याचं काय येणार? एक्स टू मायनस एक्स वन, डिस्टन्स बी डी, डिस्टन्स बी डी. ओके, एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे काय? पाच वजा वजा एक, पाच वजा वजा एक कंसाचा वर्ग. ओके, अधिक वजा चार वजा दोन, वजा चार वजा दोन कंसाचा वर्ग. ओके, बरोबर वजा गुणिले वजा एक अधिक एक, पाच अधिक एक सहा, सहाचा वर्ग. ओके, अधिक वजा चार आणि वजा दोन बोलो समान चिन्ह असते तर बेरीज बेरीज होते. ओके, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं उत्तर आलं. ओके,
वजा चार वजा दोन किती होतात, वजा सहा, हे वजा सहाचा वर्ग काय येतं, अधिक सहाचा वर्ग 36, वजा सहाचा वर्ग किती, 36च, म्हणजे काय आलं वर्गमुळात 72. ओके, 72 संख्येची आपल्याला कशी फोड करायची, 36 गुणिले 2, म्हणजे काय येतं 6 वर्गमुळात 2, हे झालं डिस्टन्स बी डी. ओके, याला आपण समीकरण नंबर द्या 6. आता समीकरण 1, 2, 3 व 4 वरून काय सिद्ध होतं, डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स सी डी बरोबर डिस्टन्स ए डी, म्हणजे या चौकोनाच्या चारही बाजू आहेत आणि त्या किती लांबीच्या आहेत, 3 वर्गमुळात 10, म्हणजे समान आलेल्या आहेत. ओके, व समीकरण 5 व 6 वरून, 5 व 6 वरून डिस्टन्स ए सी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बी डी, म्हणजे हे काय झाले, कर्ण, कर्ण हे असमान लांबीचे आहेत, म्हणून चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन, बी सी डी या समभुज चौकोनाचे ए बी सी डी हे शिरोबिंदू आहेत. ओके, हे सिद्ध होते, हे शिरोबिंदू आहेत हे सिद्ध होते. ओके, कारण डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स सी डी बरोबर डिस्टन्स ए डी आलेला आहे आणि डिस्टन्स ए सी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बी सी, हे कर्ण असमान लांबीचे आलेले आहेत. ओके, त्यावरून काय सिद्ध झालं, चौकोन ए बी सी हा समभुज चौकोन आहे, कारण समभुज चौकोनाची चारही बाजू समान लांबीचे असतात व त्याचे कर्ण असमान लांबीचे असतात. ओके,